बिग बॉस मराठी सीझन चारच्या एपिसोड मध्ये अपूर्व नेमळेकरचा उद्धटपणा रागट स्वभाव आणि सतत बडबड करणं रागात इतरांवर आरडाओरड करणं हेच दिसून आलं कालच्या एपिसोडमध्ये ती काही स्पर्धकांना सतत टोमने मारताना सुद्धा दिसली किरण माने यांचाही तिने अनेक वेळा अपमान केला तसेच स्वतःच्या मधील निखिल राज शिर्के जो संचालक होता त्याच्यावर सुद्धा अति आगपाखड करून ओरडताना दिसली तिच्याच यशस्वी यशस्वीसोबत ती भांडताना आणि टोमने मारताना दिसली म्हणजेच कालच्या एपिसोडमध्ये अपूर्वाचा केवळ मूर्खपणाच दिसून आला मंडळी काल, काल डान्स पे चान्स साप्ताहिक कार्यात अगोदर ए टीम मधील प्रसादचा डान्स झाला आणि त्यानंतर बी टीम मधील अक्षयचा डान्स झाला तसा दोघांचाही चा डान्स चांगला होता पण काही ठिकाणी मला प्रसादचा डान्स चांगला वाटला तसंच त्याचा लुक आणि त्याने दाखवलेल्या नटखट आदा या अक्षयपेक्षा खूप छान होत्या त्यामुळे संचालक किरण माने यांनी मांडलेले मुद्दे योग्यच होते आणि त्यांनी दुसरे संचालक निखिल राजशिर्के यांना ते मुद्दे पटवूनही दिले पण इथे निखिल राजरके यांचंही कौतुक करावं लागेल संचालक असल्यामुळे तो बी टीमच्या बाजूने अडून राहिला असता कारण तो सुद्धा बी टीममधीलच एक सदस्य आहेत पण यामुळे फेरी अनिर्णित राहिली असती त्यामुळे ओघाच भांडण आणि आरडाओरड त्याने केली नाही आणि शेवटी ए टीमच्या बाजूने निर्णय घेण्यास त्याने मान्यता दिली बरं ही पहिली फेरी ए टीम जिंकल्यानंतर अपूर्व नेमळेकर आणि अक्षय केळकरने काय आरडाओरड सुरू केली अपूर्व तर किरण मानेला अनेक अपशब्द वापरून त्यांचा अपमान देखील केला आणि त्यांच्या टीममधील निखिलवर सुद्धा अति जोरजोरात ओरडत होती निखिलने हे सर्व कसं काय सहन केलं काय माहीत यानंतर दुसऱ्या फेरीत टीम बी मधील विकास यशस्वी आणि टीम ए मधील रोहित अमृता यांचा डान्स झाला नीट बघितलं तर नक्कीच विकास पाटील हा खूप छान डान्स करत होता आणि खऱ्या आयुष्यात तो एक डान्सर सुद्धा आहेत त्यामुळे त्याचा डान्स चांगला होता पण यशस्वी हिचं मध्ये मध्ये काही वेगळं सुरू असल्याचं दिसलं म्हणजेच ती विकासला पाहिजे तशी चांगली साथ देत नव्हती ए टीम मधील रोहित अमृता यांनीही काहीतरी वेगळ्याच प्रकारचा डान्स बसवला होता त्यांचा डान्स फार चांगला होता असं नाही पण तो खूप छान आणि चांगल्या प्रकारे बसवला होता यात रोहित आणि अमृताचा हॉट डान्स बघायला मिळाला येथेही किरण मान्यांनी ए टीमलाच पसंती दाखवली तर निखिलने बी टीमच्या बाजूने मत मांडले पण शेवटी दोघांमध्ये एकमत होण्यासाठी निखिलने किरण मानेंच्या निर्णयाला समर्थन दिले आणि दुसऱ्या फेरीत सुद्धा ए टीम विजयी झाली खरंतर येथे किरण माने यांचंही कौतुक करावं लागेल कालच्या पूर्ण एपिसोडमध्ये ज्या पद्धतीने ते समोरच्या सदस्याला त्यांच्या शब्दांच्या जाळ्यात ओढत होते त्यांची बाजू पटून सांगत होते ते कमाल होतं अगदी प्रेमळ भाषेत पण समोरच्याला एकदम गंडून ते ज्या प्रकारे बाटलीत उतरत होते तो त्यांचा अप्रतिम गुण वाटला आणि त्यांच्या या गुणाचं कौतुक करायलाच पाहिजे त्यामुळे असंही म्हणावं लागेल ला की ए टीम जिंकण्यामध्ये किरण माने यांचा खूप मोठा हात आहे पण येथे बी टीम हारल्यामुळे यशस्वी आणि अपूर्वाने काय थैथयाट केला किरण मानेंना त्या नको ते बोलायला लागल्या पण किरण माने एकदम शांत पटलं बाबा हा माणूस शांत बसून योग्य वेळी समोरच्याचा काटा काढतो असं यातून दिसून आलं मंडळी यानंतर तिसरी फेरी कुणीही जिंकलं असतं तरी दोन फेऱ्या जिंकल्याने ए टीम हा सामना जिंकली असती म्हणून निखिलने तिसऱ्या फेरीचा निकाल सुद्धा ए टीमच्या बाजूनेच दिला पण इथे किरण मानेंची कोणतीही चूक नव्हती कारण किरण माने निखिलला म्हणाले होते की मला वाटतंय की बी टीम ही फेरी जिंकली त्यांचा डान्स ऑर्गनाईज पद्धतीने चांगला होता तेवढा ए टीमचा चांगला नव्हता असं किरण माने म्हणाले होते पण हा पॉईंट बी टीमसाठी घेऊन काही उपयोग नाही असं निखिल म्हणाला म्हणून निखिलने स्वतः हा शेवटचा पॉईंट सुद्धा ए टीमलाच दिला म्हणूनच इथे किरण माने नाही तर निखिल चुकल्याचं दिसून आलं पण या दरम्यान अपूर्वा नेमळेकर हिने जो काही आरडाओरडा केला बाबरे बाप कमाल आहेत या बाईचं ओरडून ओरडून तोंड कसं दुखत नाही असाही मला प्रश्न पडला एकंदरीतच या बाईकडे दिवसभर भांडत राहण्याची क्षमता आहे असं दिसून आलं आणि तेही ही कुणासोबतही भांडू शकते हिचं कुणीही सक्क नाही अगदी स्वतःच्या टीममधील स्पर्धकांसोबत सुद्धा ती भांडली अगोदर निखिल त्यानंतर यशस्वी यांच्यासोबतही ती जोरजोरात भांडली विकास वर तर जोरजोरात ओरडून किरण माने विरोधात त्याच्या डोक्यात अनेक गोष्टी भरत होती पण किरण माने पुन्हा विकासला प्रेमळ शब्दांच्या जाळ्यात ओढून पुन्हा गंडवलं आणि शांत केलं म्हणजे स्वतःचं मत समोरच्याला पटवून देण्याचा कमाल गुण किरण माने यांच्यामध्ये आहेत त्यानंतर एकदा असंही दिसलं की अपूर्वा नेमळेकर ही तिच्या मधील अमृता धोंगडेवर खूप जोरात ओरडली पण तरी अमृता धोंगडे ही शांत बसली यावरून अमृता धोंगडे ही अपूर्वा नेमळेकरला घाबरते की काय असं वाटू लागलं पण तसंही बघितलं तर आतापर्यंत अमृता धोंगडे ही बिग बॉसच्या या घरात खूप खराब खेळते म्हणजे ती स्वतःचे मुद्दे सुद्धा नीट मांडत नाहीये टास्क मध्ये तर ती नीट खेळलीच नाही कारण तिचे पिरियड सुरू आहेत पण घरात तरी ती स्वतःचे मुद्दे मांडताना दिसायला हवी अपूर्वा तिच्यावर ज्या पद्धतीने जोरात ओरडली हा सुद्धा एक मुद्दाच होता येथे स्वतःसाठी अमृताने थोडं लढायला हवं होतं पण नाही येथेही ती अपूर्वाला घाबरून शांत बसली यावरून असं दिसतंय की सध्या बिग बॉस मराठी चारमध्ये अमृता थोंगडे हिला खेळता येत नाहीये ती या घरातील सध्या सर्वाधिक कमजोर सदस्य आहेत साहजिकच आहे की बिग बॉसच्या घरात जर फुटेज मिळालं नाही तरीही लवकरच बिग बॉसच्या घराबाहेर जाईल मंडळी यानंतर गरबा नाईटमध्ये तर बिग बॉसने वेगळीच खेळी खेळली अगोदर ए टीमला बी टीम मधील खराब डान्स करणारे स्पर्धक बाजूला काढायला सांगितले आणि त्यानंतर बी टीम मधील या खराब डान्स करणाऱ्या स्पर्धकांना विशेष अधिकार देत त्यांना ए टीममधील काही सदस्यांना कॅप्टन्सी रेसमधून बाहेर काढायला सांगितलं असा प्रकार झाल्यामुळे ए टीमने निखिल आणि योगेश यांना खराब डान्सर ठरवलं तर निखिल आणि योगेशने ए टीम मधील एकूण पाच सदस्यांना कॅप्टन्सी रेसमधून बाहेर काढले आता ए टीम मधील समृद्धी अमृता आणि तेजस्विनी या तीनच महिला स्पर्धक कॅप्टन्सी रेसमध्ये आहेत मंडळी मला असं वाटतं की जर तेजस्विनी ही ए टीम कडून कॅप्टन झाली तर ते ए टीम साठी जास्त फायदेकारक ठरणार नाही कारण ना। ती बिग बॉसने सांगितल्यामुळे टीम कडून खेळते पण खरं बघितलं तर ती प्रसादच्या विरोधात आहेत तेजस्विनी ही अनेक वेळा अपुरा नेमळेकर योगेश यांच्या बाजूने असल्याचं जास्त दिसतं त्यामुळे समृद्धी जाधव किंवा अमृता देशमुख या दोघींपैकी एक कॅप्टन झाली तरच एटीमला काही फायदा होऊ शकतो तर मंडळी या तिघींपैकी कोण होणार या सीझनची पहिली कॅप्टन आणि काल किरण माने आणि निखिल राजशिर्के यांचं संचालन तुम्हाला कसं वाटलं ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा